बेळगावात पहिल्या अंडरग्राउंड डस्टबिनचे उद्घाटन। बेळगावात पहिल्या अंडरग्राउंड डस्टबिनचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले। बेळगाव शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यापासून केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून अनेक विकास कामे राबवण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे विकास केंद्रीभूत मानून चालणाऱ्या बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या संकल्पनेतून अनेक नवनवीन योजना राबवण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून बसवेश्वर सर्कल गोवावेस येथे शहरातील पहिल्या अंडरग्राउंड डस्टबिनचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या ठिकाणी फुटपाथ लगत चौकोनी आकारात झाकण असलेले कचरा कुंड बसवण्यात आले आहे। कचऱ्याने भरलेले कुंड क्रेनच्या सहाय्याने वर ओढून कचरा गाडीत ओतण्याची सोय यात आहे। त्याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले। महानगरपालिका अधिकाऱ्यांनी आमदार अभय पाटील यांना या प्रकल्पाची तांत्रिक माहिती दिली। या संदर्भात प्रसार माध्यमांना माहिती देताना आमदार अभय पाटील म्हणाले, संपूर्ण भारतातीलच हा पहिला अनोखा अंडरग्राउंड डस्टबिन विथ सेन्सर हायड्रॉलिक ऑपरेटेड व्हेहिकल प्रकल्प आहे, असे त्यांनी सांगितले।